ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आदिवासी कोळी समाजाचा 25 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा, कार्यकर्ते सोबत न राहिल्यास वेगळा निर्णय, विजय भोजे। कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजाचा बुधवारी 25 जानेवारी रोजी विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। या संबंधी जिल्हा परिषद सदस्य व भाजपा नेते विजय भोजे यांनी 30 वर्षापासून झालेला अन्याय दूर झाला नाही तर संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, राज्यकर्त्यांनी सोबत न राहिल्यास कोळी समाजाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे। पाहूया काय म्हणतात ते। कोल्हापूर जिल्ह्यातील माधव कोळी, टोकरे कोळी या जमातीच्या लोकांना गेली 30 वर्ष जातीचे दाखले देण्यापासून वंचित ठेवले गेले आहे। त्यामुळे समाजाचं गेली 30 वर्ष शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, नोकरी करणारे मुलं मुली असतील, या सगळ्यांच्यावर गेली 30 वर्ष अनुसूचित जमातीच्या लाभापासून वंचित ठेवलं गेलं आहे। अनुसूचित जमातीचा कायदा ज्यावेळी 1950 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आहे, त्या घटनेमधल्या 29-30 कलमानुसार अनुसूचित जमातीमध्ये माधव कोळी, टोकरे कोळी या जमातींना टाकलं गेलं। त्याचवेळी ठाणे, मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या समुद्रकिनाऱ्या एरियातील कोळ्यांना ओबीसीमध्ये टाकलं गेलं। परंतु त्याचवेळी आदिवासी बहुल क्षेत्र नावाचं क्षेत्र 1956 काही षड्यंत्रकारी राजकारण्यांनी रचलं गेलं आणि बहुल क्षेत्र आदिवासी बहुल क्षेत्र निर्माण केलं गेलं आणि आदिवासी बहुल क्षेत्राच्या बाहेरील लोकांना जाणीवपूर्वक दाखले न देण्याचा त्रास दिला गेला। याचाच विचार करून केंद्र सरकारने 1967-67 क्षेत्रीय बंधन उठवण्याचं निर्णय घेतला गेला आणि तो क्षेत्रीय बंधन उठवल्यानंतर परत आणि हे मंडळी जागृत झाली आणि त्यांनी 67 ते परत 90 कुठं दंगा होईल, कुठं मागणी होईल, कुठं कोर्टात जाईल, कुठं न्यायालयीन बाबी होतील तेवढ्याच ठिकाणी दिल्या गेल्या। आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 1990 जातीचे दाखले दिले जात होते, परंतु या महाराष्ट्र शासनानं बेकायदेशीररित्या तपासणी समित्या तयार केल्या गेल्या। फक्त अनुसूचित जमातीचे दाखले तपासायचा अधिकार लोकांना त्या जमातीच्या व्हॅलिडिटी कमिटीला दिला गेला आणि त्यामध्ये मधुकर पिचड असतील, राजेंद्र गावित असतील, मधुकर पिचड, राजेंद्र गावित, माणिकराव गावित ही सगळी मंडळी जे आदिवासी एसटीतून येणारे खासदार आणि आमदार होते, 22 खासदार आणि 7 आमदारांनी स्वतःचा एक गट तयार केला आणि जाणीवपूर्वक आदिवासी बहुल ओटीपी एरिया आणि ओटीएसपी एरिया म्हणजे आदिवासी बहुल क्षेत्र आणि विस्तारित क्षेत्र असा त्यात भाग केला गेला आणि यामुळं विस्तारित क्षेत्रातल्या लोकांना आजपर्यंत दाखले दिले गेले नाही आणि आदिवासी क्षेत्रातल्या लोकांना त्यांच्या वैधता प्रमाणपत्र, त्यांची जातीची सर्टिफिकेट दिली गेली। यावेळी बऱ्याच वेळेला अनेक समित्या नेमल्या गेल्या, गोविंद गारे समितीचा अहवाल गेला आणि गोविंद गारे समितीनं जाणीवपूर्वक या लोकांचं ऐकून इकडच्या क्षेत्रामध्ये आदिवासी आढळत नाहीत असा एक अहवाल दिला गेला। त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ठाण्याच्या माधुरी पाटलांची केस गेली आणि माधुरी पाटलांची केस त्यांच्या उलटी लागली, कारण का त्या कोस्टल एरियातल्या होत्या, समुद्रकिनाऱ्याच्या होत्या, परंतु त्याचाच आधार घेऊन 2002-03 महाराष्ट्र शासनानं पुन्हा जातीचे दाखले देणाऱ्यांनी घेणाऱ्यांना कोटे दाखले देणाऱ्यांवर शिक्षेची तरतूद केली। त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांना परत एका भयंकर गोष्टीला सामोरं जावं लागलं की ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनासुद्धा हे दाखले देताना त्यांना भीती निर्माण केली गेली। कुठलाही लेखी आदेश नसताना, पुरावे असताना साधा जातीच्या दाखल्याचा अर्जसुद्धा घेतला जात नव्हता, परंतु अनेक न्यायालयात लढाया लढून समाजातील अनेक विद्वान तज्ज्ञ लोकांनी मुंबई हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, यामध्ये अनेक केसेस घातल्या गेल्या आणि त्या केसेसचा नंतर काही प्रमाणात आमच्या बाजूने निकाल लागला गेला, काही केसेस अजून पेंडिंग आहेत आणि आत्ता मात्र खरा जो भाग आहे यातला की त्यामध्ये या 2002-03 कायदा हा करण्याचा अधिकार केंद्राचे अधिकार असताना राज्यानं स्वतःच्या अधिकारात केलेले कायदे आहेत। भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये एसटीचे दाखले देताना त्याच्यावर व्हॅलिडिटी कमिटीने आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये गेल्या 2 महिन्यापूर्वीच केंद्राकडून मंजुरी घेऊन सगळ्या आदिवासींना, कोळी समाजाला
एसटीचे दाखले दिले गेले चाललेले आहेत, तिथं व्हॅलिडिटी कमिटी नाही. फक्त महाराष्ट्रामध्ये हे जे 7 खासदार आणि 22 आमदार आहेत, या लोकांनी जाणीवपूर्वक या आम्हा लोकांना सगळ्यांना या दाखल्यापासून वंचित ठेवलंय. त्यामुळं दोन पिढ्या शैक्षणिक सवलतीपासून, राजकीय सवलतीपासून, नोकरीच्या सवलतीपासून, या सगळ्यापासून आम्ही वंचित राहिलो गेलो. काही लोकांनी लढाया केल्या, परवाच न्यायालयाने निकाल दिला की इनव्हॅलिड झाल्यानंतर यांना पेन्शनसुद्धा देऊ नका. परंतु राज्य सरकारनं परवा जे आर काढला आणि पेन्शन देण्याचं मान्य केलं. परंतु खरा मुद्दा आहे की याच जिल्ह्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये जनगणना केली गेली होती, त्यावेळी माधवकुळी टोकरे कुळीच्या लोकांचे इथं राहत असल्याचे पुरावे आहेत. त्याच्या अगोदर इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेल्या जनगणनेमध्ये इथं वास्तव्य असलेल्या लोकांचे पुरावे आहेत. त्याच पद्धतीनं ही जमात ही भटकी जमात होती, ही जमात आदिवासी जमात होती. आणि ज्यावेळी शाहू महाराजांनी इतर मोठे मोठे उद्योगधंदे आणले, शैक्षणिक सुविधा आणल्या, सिंचनाच्या योजना आणल्या, त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रगत झालेला हा कोल्हापूर जिल्हा होता. त्यामुळं इथले कुळीसुद्धा त्यानिमित्तानं स्वतःला जगाप्रमाणे बदलले. आणि त्याचा संदर्भ घेतला गेला की हे सुशिक्षित आहेत, हे वेगळे आहेत, बऱ्याच परंपरा या जुन्या आमच्या आदिवासींच्या अजूनही चालू आहेत, लग्नातल्या आहेत, मृत्यूनंतरच्या आहेत, परत बारशाच्या आहेत, या सगळ्या परंपरा आम्ही दाखवून दिलेल्या आहेत आणि त्या आज तक आहेत, चालू आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे जे 7 खासदार आणि 22 आमदार आहेत, यांचं दुखणं वेगळं आहे की केंद्राचा निधी आणताना हे मात्र राज्यातल्या सगळ्या विस्तारित क्षेत्रातल्या लोकांची संख्या दाखवली जाते आणि या संख्येवर आधारित हे 7 खासदार आणि 22 आमदार इथं आहेत. आणि सवलती देताना मात्र फक्त TSP एरियांना सवलती दिल्या जातात. कारण का सवलती सगळ्या आमची संख्या दाखवून घ्यायची आणि सवलतीपासून आम्हाला वंचित ठेवायचं, हे षडयंत्र बघत बसण्या इतके आता कोळी इतके अडाणी राहिलेले नाहीत. आता संघर्षाची तयारी